26 मे 2022 रोजी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदीबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला होता, त्यामुळेच आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. शिवसेना नेता दीपाली सय्यद यांनी पंतप्रधानांना लुच्छा म्हटले आहे. आपल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांबद्दल असे अपमानास्पद विधान करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. शिवसेना पक्षाच्या नेत्यांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अनेकदा अपमानास्पद वक्तव्य केली जातात. राजकीय पक्ष म्हणून राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला शिवराळ भाषेत संबोधणे ही आपल्या देशाची संस्कृती नाही, असे म्हणत नागपूर शहर भाजपा महिला मोर्चातर्फे दीपाली सय्यद यांच्याविरोधात बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणीही भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. आज सगळ्यांना आज आम्ही बर्डी पोलीस स्टेशनला सबनीस साहेबांना आज आम्ही FIR करण्यासाठी दीपाली सय्यद ज्या बेताल वक्तव्य करतात पूर्ण महाराष्ट्रात ज्यांची व्हिडिओ व्हायरल होते आणि एका सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाच्या विरोधात जर तुम्ही शिवीगाळ करत असाल तर त्याचा FIR का नाही व्हावा. आमची लीगल मागणी आहे, आमची काही वेगळी मागणी नाही आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी नरेंद्रभाई मोदींबद्दल बोलल्या होत्या, आम्ही याच पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं शांततेने. त्यानंतर त्यांनी अमृता फडणवीस आणि देवेंद्रजीबद्दल बोलल्या होत्या. अमृता फडणवीसांचा काय संबंध हो, का बरं त्यांनी काही बोलावं त्यांच्याबद्दल, त्यांना मी त्यांना कोठडीत टाकून दिलं असं म्हणणारी बाई तिच्या विरोधात जर आम्ही येऊ नाही आज तर काय करणार आहे. अरे तुम्ही जर हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना कोठडीत टाकता तर ही पंतप्रधानांना शिवीगाळ करणारी बाई हिच्या हिला कोठडीत का टाकत नाही, हिच्या विरुद्ध आमचा FIR इथे का घेतला जात नाही. या सर्व महिला आज इथे त्याच्यासाठी बसलेल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून सबनीस साहेब म्हणतात की आम्ही लीगल ॲडवायझरी घेतल्याशिवाय इथे FIR करणार नाही म्हणून. आणि आम्ही तुम्हाला कळवू की लीगल ॲडवायझरी झाल्यानंतर तुमचा FIR घेतला जाईल की नाही. ज्या व्यक्तीचं वक्तव्य पूर्ण महाराष्ट्रात मीडियातून प्रसारित झालेलं आहे तर तुम्हाला अजून कोणता सबूत पाहिजे की कोणता तुम्हाला एखादा कोणाची गवाही पाहिजे? गवाही देण्याची गरज नाही आहे. इथे डायरेक्ट तिने मीडियामध्ये केलेलं आहे, तुम्ही FIR घ्या अशी आमची मागणी घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहे. आज BJP की तरफ से अभिनेत्री दीपाली सय्यद के खिलाफ एक ॲप्लिकेशन दिया है उन्होंने, वो ॲप्लिकेशन हमने ॲक्सेप्ट कर लिया है. अभी उसके बारे में जो कानूनी प्रक्रिया है या जो भी लीगल ओपिनियन है वो हिसाब से हम लोग आगे की कार्रवाई करेंगे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.